स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आजच्या नाश्त्यासाठी मी करणार आहे गरम गरम पावडा आणि हा पावडा थोडासा मी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे चला तर मग पाहूया पाववाडा करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत ताजे फ्रेश सहा पाव आणि त्यासाठी सहा बटाटे शिजवून घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर जिरं मोहरी कांदा लसूण मसाला मीठ आणि हळद आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मिरच्या व लसूण खलबात्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायची आहे आणि यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरं व मोहरीचा चांगला तडतड आवाज यायला पाहिजे तेव्हा फोडणी छान बसते आणि फोडणी चांगली बसल्यानंतर छान घमघमीत गम सुगंध येतो भाजीला आणि आता घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचं ठेचा छान परतून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या कारण त्या जास्त तिखट नाहीत त्यामुळे मी सहा मिरच्या व सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला व हळद घातलेली आहे हेही छान परतून घ्यायचं आहे यामुळे भाजी छान टेस्टी होते आणि आता यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी छान परतल्यानंतर पाववाड्याला एक वेगळी चव येते आणि आता यामध्ये घालूया कोथिंबीर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आहे भाजी तयार झालेली आहे ही भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया इथे एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार बेसनपीठ अर्धा चमच्यापेक्षाही कमी सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा आणि थोडीशी हळद घालायची आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे बेसनपीठ मिक्स करताना पिठाच्या गाठी होणार नाहीत या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं करायचं आहे जेणेकरून याच्या बेसन पिठाची कोटिंग पावावरती व्यवस्थित बसली जाईल अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचं झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे बटाट्याची भाजी थंड झालेली आहे आणि आता आपण ही भाजी पावामध्ये भरायची आहे त्यासाठी चाकूच्या सहाय्याने पावाला थोडंसं होल करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाजी पावामध्ये हाताने भरून घ्यायची आहे पावामध्ये चांगली भाजी गच्च भरायची आहे त्यामुळे पाववाडा छान लागतो याच पद्धतीने बाकीचे सर्व पाव भरून घ्यायचे आहेत पावमध्ये भरण्यासाठी ही भाजी केलेली आहे ती सर्वजण आपापल्या पद्धतीने करत असतात या भाजीच्या फोडणीसाठी काही जणी कडीपत्ता वापरतात पण माझ्या मुलांना कडीपत्ता असा पाववाड्यामध्ये आवडत नाही त्यामुळे मी कडीपत्ता घातलेला नाही आणि मी जे ज्या पद्धतीने भाजी केलेली आहे या पद्धतीने केली तर खूपच छान टेस्टी पावडा होतो एकदा तुम्ही नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की पावडा कसा झालेला आहे खूपच छान होता अशा पद्धतीने केलेला पावडा आणि भाजी छान व्यवस्थित भरायची आहे त्यामुळे पाववाडा खूपच छान होणार आहे आपला अडा तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता एक एक पाव बेसन पिठाची कोटिंग लावून अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे पाव अजिबात चिटकलेला नाही खाली वरच्यावर तरंगलेला आहे आणि खूप हलके फुलके असतात पाव आणि त्यामध्ये आपण सोडाही घातलेला आहे बेसन पिठाचं मिश्रणही छान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान कोटिंग बसलेली आहे पावडे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला हवं त्यामुळे पावडे चांगले तळले जातात आणि लवकर फुगून वरती येतात व ऑइली होत नाहीत पाहू शकता तुम्ही पावडा किती छान झालेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे पावडे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित डीप करायचे आहेत आणि हळूस तेलामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने एक एक करून सर्व पावडे मी तळून घेणार आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर पाऊस चालू आहे रिमझिम पावसामध्ये अशा पद्धतीचा नाश्ता सर्वांनाच आवडतो कांदा भजे भोपळ्याचे भजे हिरव्या मुगाचे भजे या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्हाला जी रेसिपी आवडली ती पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून खा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही या पद्धतीने पावगळे नक्की करून खा इथे सर्व पावडे तळून झालेले आहेत आणि एक पावडा मी अशा पद्धतीने कट करून ठेवलेला आहे दाखवण्यासाठी आणि त्याबरोबर मी हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत हे पावडे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत निवड किचनमध्ये धन्यवाद